हरिओम श्रीराम अंबतना, मी करिश्मा वीरा वायके, सावंतवाडी उपासना सेंटर। 2007 पासून मी बापूंकडे येते आहे। मी माझा अनुभव रिसेंटली जो मला अनुभव आला आहे तो आता सांगते। अनिरुद्ध पौर्णिमेला माझ्या बहिणीला म्हणजे प्रीतम वीरा वायके यांना बापूंची आरती मिळाली होती, त्याच्यामुळे असं ठरलं की मी सगळ्यांनी बापूंच्या बर्थडेला तिथे जायचं। आणि अचानक ठरल्यामुळे आम्हाला तिकीट्स ट्रेनची वगैरे अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की कारच घेऊन जायचं। माझ्या भाऊजींची नूतन सिंह राणे त्यांची इयॉन होती, आम्ही ठरवलं की इयॉनच घेऊन जायचा। आणि माझ्या 3 बहिणी, मी आणि माझे भाऊजी आणि माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा, आम्ही एवढी जणं त्या इयॉनमधून बसून गेलो। शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता निघालेलो, रस्ता पण चांगला होता। आणि नंतर आम्ही कणकवलीच्या पुढे गेलो आणि रस्ता एकदम म्हणजे एकदम खराब होता। पूर्ण रस्त्यावर एकदम शांतता आणि आमची एकट्यांचीच गाडी चालत होती। चिपळूणला आम्ही बसस्थानकावर गाडी थांबवली, थोडीशी फ्रेश झालो आणि नंतर येऊन गाडीत बसलो, तेव्हा कळलं की गाडी स्टार्टच होत नाही आहे, त्यामुळे आम्ही जाम घाबरलो। आणि रात्रीचे जवळजवळ 2 वाजलेले, त्यामुळे आता काय करायचं। तरी पण आम्ही तिथे एक माणूस उभा होता, त्याला रिक्वेस्ट केली की आता गाडी धक्का स्टार्ट करावी लागेल असं भाऊजींनी सांगितलं। त्यांनी आमची मदत केली, आम्ही ढकलली, आम्ही बापूंचं नाव घेतलं आणि आमची गाडी स्टार्ट झाली। पुढे रत्नागिरीच्या अगोदर धुकं होतं की काय होतं ते कळत नव्हतं, पण रस्त्यावर काहीच दिसत नव्हतं आणि एकही गाडी नव्हती आजूबाजूला। खूप घाबरलेलो आम्ही, खूप घाबरलेलो आम्ही। रामारामा गजर चालू केला आणि एक क्षण असा आला की पुढे दिसणं शक्यच नव्हतं। तिथे एक डिवायडर होता, कारण की रस्त्याचं काम चालू आहे, आणि तो डिवायडर पार करताना आमची गाडी मध्येच बंद पडली। 1:30 वाजले असणार आणि त्या पूर्ण रस्त्यावर फक्त आमची एकट्यांची गाडी होती। गाडीच्या हेडलाईट चालू केल्या पार्किंगच्या आणि गाडीतनं आम्ही चौघंही जणं उतरलो। उतरल्यानंतर आम्ही आजूबाजूला बघत होतो, तर मदतीसाठी कोणच नव्हतं। आम्ही जोरजोरात जप सुरू केला, रामा रामा आत्मा रामा, आणि ठरवलं की आता आपण गाडी ढकलायची। पण आम्ही ढकलून ती गाडी स्टार्ट होत नव्हती। आम्ही खूप ट्राय केलं पण तेवढ्यात बापूंनीच 2 व्यक्तींना तिथे पाठवलं, 2 बाईकवरनं व्यक्ती आले। ते आम्हाला विचारायला लागले काय झालं आहे काय झालं आहे। आमच्यासाठी ते बापूच होते की आमची गाडी बंद पडली आणि ती ढकलल्याशिवाय स्टार्ट होणार नाही, त्यामुळे त्यांच्यानी एकदम ढकलली आणि आमची गाडी स्टार्ट झाली। परत सकाळ झाली, आम्ही मुंबईला टर्न घ्यायचं सोडून आम्ही गुजरात हायवेला चढवली गाडी चुकून, आणि तिथे पण आमची गाडी बंद पडली। मग आम्हीच उतरलो आणि बापूंचं नाव घेऊन एकदाच गाडी ढकलली आणि गाडी स्टार्ट झाली। आणि जिथे आम्हाला जायचं होतं सांताक्रूजला माझ्या काकांकडे, तिथे पोहोचलो, तिथे उतरलो, बापूंनीच आम्हाला तिथे पोहोचवलं। त्याच्यानंतर आम्ही फ्रेश झालो, फ्रेश झाल्यानंतर मॅकॅनिकला बोलवलं, मॅकॅनिक आले आणि ते म्हणायला लागले ही गाडी तुम्ही इथे आणलीत कशी, कोणी आणली ही गाडी, तर कधीही जळण्याच्या स्थितीत आहे, स्पार्क होऊन ही गाडी जळणारच होती, तुम्ही कसे आलात इथपर्यंत। आम्हाला तिथे बापूंनीच नेलं आणि बापूंनीच सुखरूप पोहोचवलं आणि तिथून घेऊन आले। माझा एवढा विश्वास बापूंनी आमचा सार्थ करून दाखवला की आम्ही जातानाच बापूंना सांगून गेलेलो की बापू तुझ्या बर्थडेला येतो आहे, तू आम्हाला तिथे सुखरूप न्यायचं आहे आणि तिथून सुखरूप घेऊन यायचं आहे। हरिओम श्रीराम अंबतन्या नाथ सर्वे।